नमस्कार. हे आमचं फॅमिली फंक्शन आहे, डहाळे कुटुंबाचं फॅमिली फंक्शन. आणि आमचे पप्पा दत्तराज डहाळे यांचा 69वा वाढदिवस आहे. या निमित्तानं आमच्या कुटुंबाची कुठलीही ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्हाला न सांगता फक्त माझ्या कुटुंबियांचा परिचय करून देतो. ही माझी आई जयश्री डहाळे, माझ्या वडिलांच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी खंबीरपणे साथ देणारी आमची आई जयश्री डहाळे. आणि ही आमच्या घरात आलेली नवीन मुलगी म्हणजे आमचीच पोरगी गीता मुंडले, म्हणजे आत्ताची गीता डहाळे. ही आमची स्वप्नाली पूर्वाश्रमीची सोना. आणि हा आमचा अर्जुन डहाळे, त्याच्या आजोबांना औक्षण करतो आहे. त्याच्यामध्ये उभा आहे तो आहे कृष्णा डहाळे, त्याच्या मागे उभा आहे वेदांत डहाळे. आणि आत्ता टाळ्या वाजवते मागे दिसत नाही फोन, तो श्रीराज डहाळे माझा मुलगा. आणि हे बर्थडे सेलिब्रेशन सुरू आहे, तुम्ही पाहताय. जास्त काही न बोलता मला असं वाटतं तुम्ही सगळ्या या गोष्टींचे साक्षीदार व्हा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का याची प्रतिक्रिया नक्की कळवा. कारण काय असतं ना की स्वतःपेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललं आहे हे पाहायला लोकांना जास्त आवडत असतं. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्याल. हा आमचा 2 नंबरचा भाऊ मंगेश डहाळे, फोटो काढतोय तो सचिन डहाळे, हा मुलगा श्रीराज. आणि आमच्या पप्पांच्या मागे तो वेदांत आहे, त्याला ते जमत नाही आहे ते जे उडवायचं असतं. तर आता श्रीराज प्रयत्न करतोय, बघू त्याला तरी जमतंय की नाही. कारण दरवर्षी दर बड्डेला हा प्रकार आमचा होत असतो की ते कुठल्या बाजूने फिरवायचं तेच आम्हाला माहीत नसतं. आम्ही प्रयत्न करतो, ताकद लावतो आणि सगळे प्रकार करून झाल्यावर कधीतरी एकदा ते फोडायला जमतं. मला अशी खात्री आहे की आता श्रीराज हे करू शकेल, बघू काय होतं ते. काय हातात घेऊन टाकतो कोरतून? जमलं. आणि पप्पांचा वाढदिवस साजरा होतो तुमच्या सर्वांच्या साक्षीने, कारण तुम्हीही बघताय. आमचा 3 नंबरचा भाऊ सचिन डहाळे एक प्रकारे आमच्या फॅमिलीचा एक तो पिलर आहे, प्रत्येक अडचणीतून मार्ग काढणारा आमचा सचिन. स्वप्नाली डहाळे ती पण त्याला तेवढीच तोलामोलाची साथ देते त्यांच्या व्यवसायामध्ये. हा वेदांत माझा भाऊ मंगेशचा मोठा मुलगा. आमची गीता सी ए करते म्हणजे अजून अपियर आहे, परीक्षा द्यायची आहे. आमच्या सगळ्यांची तिला शुभेच्छा आहे आणि साथ अर्थातच आहे. आमचा श्रीराज डहाळे फोटो तिकडे करतोय, फोटो काढून काकाला कामात मदत करतो. आणि हा अर्जुन डहाळे याला कलेक्टर व्हायचंय आणि डॉक्टर पण व्हायचंय. आणि हा अजून त्याला काय व्हायचं आहे आणि ठरवलेलं नाही, पण सध्या त्याच्या आजोबांना खाऊ घालतोय. केकवरचं बिस्किट असतं ना ते आहे, जरा दादागिरीच करतो. आणि एक या निमित्ताने एक अभिनव कल्पना आम्हाला सुचली, ती म्हणजे पप्पांच्या आवडत्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने भेट द्यायच्या. मग त्याच्यामध्ये आम्ही अगदी रुमालापासून त्यांचं आवडतं परफ्यूमसुद्धा आणलं. आता एक एक तुम्हाला दिसेल. हे पावडर आहे, ती माझ्या आवडीची आणि त्यांना आवडेल अशी मला खात्री म्हणून ते आणलं. आणि हे आमच्या कृष्णाच्या हस्ते त्यांना दिलं. त्याच्यानंतर आता पुढचा आयटम काय होतो ते बघूया, कारण एका पिशवीतच आणलं ते. त्यांना प्रत्येक वेळी डोळे बंद करायला सांगितले आम्ही. आणि आता गीता देतीये पप्पांच्या आवडीचा परफ्यूम सेट. परफ्यूम पप्पांना प्रचंड आवडतो, ते स्वतः काही काळ त्यांनी परफ्यूम किंवा अत्तर तयार केलेलं आहे. आणि हे या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, त्यांना किती आनंद झाला आहे परफ्यूम सेट बघून. या निमित्ताने त्यांनी एक आठवण सांगितली होती की मी अनेकदा हा सेट बघितला पण किंमत बघून परत घेतला नाही. आणि हे श्रीराज डहाळे त्याच्या आजोबांना टॉवेल टोपीपैकी फक्त टॉवेल देत आहेत.
आणि हा टॉवेल अतिशय मऊ आहे म्हणून तो विशेष करून आणलेला आहे. तर अशा प्रकारे आमचं हे छोटंसं फॅमिली फंक्शन संपन्न झालं. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.